आणि आता थेट जातोय नागपुरात. संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला शस्त्रपूजन झालं, त्यानंतर पथसंचलन झालं. आताही आपल्याला या मैदानावर या रेशीम बागेमध्ये सगळे स्वयंसेवक आलेले पाहायला मिळत आहेत. उत्साहाचं वातावरण आहे. काही क्षणामध्ये सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शनही करतील. आपण आता पाहू शकतोय, काही वेळापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांनी सदंड काही प्रात्यक्षिक केली आणि आता जे संघाचं घोष पथक आहे, जे संघाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं, तर या घोष पथकाची काही प्रात्यक्षिक सुरू आहेत. अशा प्रकारची प्रात्यक्षिक आपण साधारणपणे लष्कराचे जेव्हा काही वेगवेगळे कार्यक्रम होतात किंवा दिल्लीमध्ये बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम होतो, तर त्यावेळेला घोष पथकाची अशी काही प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतात. आणि संघाचं घोष पथक आता अशा प्रकारची काही प्रात्यक्षिक सादर करताना आपल्याला दिसत आहे. या सगळ्यामध्ये वेळेचं अत्यंत काटेकोर नियोजन केलेलं असतं. आपण पाहतोय की ड्रम आणि बाकीचे सगळे वाजवत असलेले स्वयंसेवक वेगवेगळ्या फॉर्मेशनमध्ये एकाच वेळेला चालत बिगुल घेतलेले स्वयंसेवक त्यांच्यासोबत त्यांच्या पाठोपाठ बासरी आणि बाकीची वाद्य असलेले स्वयंसेवक आणि कोणत्याही प्रकारची चूक न होता ही प्रात्यक्षिक सादर करण्याचा कसोशीने प्रयत्न असतो. आणखी याच्याकरता अनेक दिवसांचा सराव सुद्धा त्या त्या ठिकाणच्या शाखांमधून केला जात असतो. संघाच्या दृष्टीने या सगळ्याला खूप महत्व आहे. आता आपण पाठीमागे पाहतोय की झांज आणि बासरी असं आपल्याला पाठीमागे वाचताना दिसतंय. तर सगळ्यात मध्ये जो घोष पथकाचा प्रमुख आहे तो सगळ्यांना एक प्रकारे मार्गदर्शन करतोय की कुठल्या सुरावटी आता वाजवायच्यात, काय नेमकं आपल्याला करायचंय. आणि त्या घोष पथकाच्या मार्गदर्शनाखाली, त्या घोष पथक प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं संपूर्ण घोष पथक हे प्रत्यक्षात या सगळ्या वाद्यांचं वादन हे करत असत. या तीन चार गोष्टी या सगळ्यातून होत असतात. एक तर सगळ्यांचे पाय जुळणं आणि त्यासोबत संघात असं म्हटलं जातं की जो घोष पथकात उत्तम वादन करू शकतो, सादरीकरण करू शकतो, तो उत्तम चालू शकतो आणि तो इतरांनाही बरोबर घेऊन चालू शकतो. आणि याकरता या सगळ्या घोष पथकातल्या बारीक सारीक गोष्टी, त्याचं सादरीकरण हे सगळं खूप महत्वाचं आहे असं मानलं जातं. आता आपण पाहतो एकाच वेळेला दोन्ही बाजूनी स्वयंसेवक हे ताल धरत निघाले आणि एकाच वेळेला हे सगळे एकत्र आलेले ही आपण पाहतो आहोत. संघाच्या या कार्यक्रमात आजचं जे मुख्य आकर्षण आहे ते आहे मॅग्सेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी प्रामुख्याने लहान मुलांसाठी काम केलंय, ते कैलास सत्यार्थी.
यानंतर कैलास सत्यार्थींचं भाषण होईल आणि त्यानंतर सरसंघचालकांचं मुख्य मार्गदर्शन असेल. पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी फुली आकारातलं एक चक्र बनवलंय सगळ्या स्वयंसेवकांनी आणि जो ड्रम आहे त्या ड्रमच्या बीट्सवर हे फुली आकारात तयार केलेलं चक्र त्यामध्ये हे सगळे स्वयंसेवक चालतायत. कोणाचाही कोणाला धक्का न लागता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ड्रम्सच्या तालावर हे सगळं सादरीकरण करणं हे खरोखरच एक अतिशय कौशल्याचं आणि वैशिष्ट्यपूर्ण काम असतं आणि बऱ्याच दिवसांचा सराव केल्याशिवाय या गोष्टी खरोखरच सहज साध्य अशा निश्चित प्रकारच्या नाही. संघाच्या या घोष पथकात भारतीय संगीत परंपरेतले जे वेगवेगळे राग आहेत त्या रागांवर आधारित धून तयार केलेली असते आणि मिलिंद भागवत यांचा आवाज आपण ऐकता आहात. पथसंचलन स्वयंसेवकांचं सुरू आहे. काही वेळामध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. आपण इथे छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ठीक आहे.
लेकरा सर आता जे आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय त्या संघाच्या नागपूर इथल्या मुख्य विजयादशमी सोहळ्यातली ही थेट दृश्य आहेत. आणि आता सामूहिक योग सगळेजण करतायत. यात मोठी किंवा महत्वाची कुठली आसनं नसली तरी आता जे आपण पाहतोय ते साधारणपणे योगाभ्यास किंवा योगासनं सुरू करण्यापूर्वी जी काही तयारीची आसनं केली जातात तर ज्याला आपण प्रत्यक्ष खेळापूर्वी वॉर्मअप असं म्हणतो तर कशा पद्धतीचे हे योग आहेत. अगदी त्याला योग म्हणता येईल असं नाही पण योगाभ्यास सुरू करण्याच्या या सगळ्या हालचाली हे चक्रासन आहे. अर्ध चक्रासन उभं राहून केलेलं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या काही काळात योग दिनाचं महत्व सांगायला सुरुवात केली. मग जागतिक योग दिन सुरू झाला. मात्र संघाच्या शाखेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दैनंदिन शाखेत सुद्धा वेगवेगळ्या खेळांच्या बरोबर गाणी म्हणण्याच्या बरोबर अशा पद्धतीने अगदी सोपे किंवा साधी योगासनं आणि त्या माध्यमातून वॉर्मअप एक प्रकारचा ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यात प्रामुख्याने साध्या आणि सोप्या तिच्या सहज कोणालाही करता येतील अशा प्रकारच्या योगासनांवर भर असतो. हे हस्तपादासन आणि आता आरमुखी सूचना देण्यात आली. आता हा हा आसनांचा जो कार्यक्रम आहे हा याचा दुसरा भाग आता सुरू होईल. कदाचित आता दंडाची प्रात्यक्षिक सुरू होतील. सगळ्यांना बसण्याची सूचना देण्यात आलेली आहे आणि आता मंचावरच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय करून देण्यात येईल. कैलास सत्यार्थी हे प्रमुख पाहुणे आहेत. संघानं खर तर संघाच्या विविध उत्सवांना की जे जाहीरपणे उत्सव असतात त्या उत्सवांना समाजात वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या एखाद्या व्यक्तीला बोलवण्याची पद्धत आहे. आणि नागपूरमधल्या मुख्य कार्यक्रमाला नागपूरमधल्या मुख्य कार्यक्रमाला यावेळेला कैलास सत्यार्थी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे की जे बालकांच्या करता प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत आणि जागतिक स्तरावर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे.